त्रिशरण यंग फ्रेंड कला सामाजिक संघ या विकास संस्थेला उत्तम नगर येथे बौद्ध विहार आणि सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी सिडकोनं प्लॉट मंजूर केला होता. मात्र सदरचा निर्णय सिडको प्रशासनानं बाहेर घेतल्यानं बौद्ध बांधवांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सिडको प्रशासनाचा निषेध करण्यासाठी 16 नोव्हेंबरला निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती विकास संस्थेचे संस्थापक तथा माजी नगरसेवक संजय साबळे आणि अध्यक्ष विनोद भडांगे यांनी दिली. गेल्या 20-22 वर्षापासून सिडको प्रशासन जो संघर्ष त्रिशरण यंग फ्रेंड कला क्रीडा विकास सामाजिक संस्थेने गेल्या 20-22 वर्षापासून संघर्ष करत आहे, त्या संघर्षाचा कुठल्याच पद्धतीने न्यायनिवाडा न करता आम्हाला बौद्ध समाजासाठी जी जागा नाकारण्यात आलेली आहे त्या सिडको प्रशासकीय अधिकारी यांचा निषेध करण्यासाठी, यांचा धिक्कार करण्यासाठी 16 तारखेला भव्य दिव्य धरणे आंदोलन करायचं बौद्ध समाजाने ठरवलेलं आहे. तरी मी सगळ्या बौद्ध समाजाला विनंती करेल की सगळे वेळात वेळ काढून सगळ्या समाजांनी, बौद्ध समाजाने एकत्र येऊन हा संघर्ष लढूया आणि सिडको प्रशासकाच्या विरोधात धिक्कार करूया. श्रीश्रम बौद्ध विहार सिडको सर्व बौद्ध बांधवांना विनंती करतोय. सिडकोमधील नाशिक शहरामधील जे बौद्ध बांधव आहे, जी आपण जागा सिडको प्रशासनाकडे गेल्या अनेक वर्षापासून मागतोय, एक प्रशासन लेटर देते दुसरं नाही म्हणतंय, अशा प्रशासनाला आव्हान देण्यासाठी आम्ही सर्व बौद्ध बांधव सिडकोवर 16 तारखेला निदर्शनं करणार आहोत. यासाठी सर्व बौद्ध बांधवांना विनंती आहे, आपण सर्वांनी त्या ठिकाणी हजर राहावं असे मी सर्वांना बौद्ध बांधवांना विनंती करतो. या पत्रकार परिषदेस दीपक पवार, बाबासाहेब शिंदे, डॉक्टर व्यंकट कांबळे, सुनीता जगताप, अनिल आठवले, संपत शिंदे उपस्थित होते. गुड्डू शेख, दिशानूर, नाशिक.